मुंबईतील 500 फुटांच्या घरांच्या करमाफीबाबत जी घोषणा केली यामध्ये एवढा उशीर का लागला याचं त्यांनी पहिलं स्पष्टीकरण केलं पाहिजे. मुळामधाई त्यांची पोटदुखी आहे. शिवसेनेचं मुंबईकरांवरचं आणि विशेषतः 500 फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवरचं प्रेम हे वेगळी आहे. मुंबईकरांना गुमराण करण्याचं काम आशिष शेलार यांनी सुपारी उचललेली आहे. सुपडा साफ साठी कर माफ ही भूमिकांची धावपळ आहे त्यांची. कुठेच काय नाही तर नुसत्या आगी लावत सुटायच्या. शिवसेनेने मुंबईतील 500 फुटांच्या घरांच्या करमाफी बाबत जी घोषणा केली यामध्ये एवढा उशीर का लागला याचं त्यांनी पहिलं स्पष्टीकरण केलं पाहिजे. या मागणीला समर्थन किंबहुना भूमिका आम्हीच घेतली पण शिवसेनेचं मुंबईकरांवरचं आणि विशेषतः 500 फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवरचं प्रेम हे वेगळी आहे. ते पुतणा मावशीचं प्रेम आहे आणि म्हणून त्यांची प्राथमिकता काय स्पष्ट होते. ज्या वेळेला सरकारी तिजोरीत खडखडाट असताना सुद्धा सर्वात प्रथम शिवसेनेने 500 फुटातल्या घरांच्या करमाफीचा विषय केला का? नाही. त्यांनी पहिल्यांदा आपले जे बिल्डर मित्र आहेत या मोठमोठ्या बिल्डर मित्रांना त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये प्रीमियम मध्ये सूट मिळावी म्हणून 11,000 कोटीची सूट दिली. त्यावेळेला 500 फुटातल्या सामान्य मुंबईकरांच्या आठवण आली. त्यानंतर मुंबईतले पब बार रेस्टॉरंट याचे मालक यांचे शिवसेनेचे मित्र आहेत म्हणून त्यांच्या लायसन्स फी मध्ये सूट दिली. त्यांची मदत केली. त्यावेळेलाही आमचे 500 फुटातले मुंबईकर आठवले नाही. त्यानंतर विदेशी दारूवर यांनी 50% एक्साइज कर माफ केला. त्याही वेळेला यांना 500 फुटातले मुंबईकर आठवले नाही. त्यानंतर ठाकरे सरकारने वायनरी वाईन बनवणाऱ्यांना मोठी खैरात दिली. त्यावेळेलाही सामान्य मुंबईकरांना सूट देणाऱ्यांना आठवलं नाही. आणि मग आता निवडणुकीत सुपडा साफ होईल त्यामुळे सुपडा साफ साठी कर माफ ही भूमिकांची धावपळ आहे त्यांची. मुळामधाई त्यांची पोटदुखी आहे. आज आपण इतकं मुंबईकरांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय आधी त्यांना वाटलेलं हे होणारच नाही आणि जे आता शक्य झालंय तर कुठे ना कुठे भांडणं लावायची आणि मुंबईकरांना गुमराण करण्याचं काम आशिष शेलार यांनी सुपारी उचललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे आज मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे 500 स्क्वेअर फूट घरांना जे काही कर कमी केलंय त्याच्यामध्ये ही भांडणं वाढवण्याचं काम करतायत. निश्चितच मुंबईकरांना जे जे चांगलं द्यायचंय ते देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि ते बांधील की आपण ह्या सगळ्या एकेका गोष्टीतनं पाळतोय हीच खरी त्यांची आता पोटदुखी आहे. आणि मग कुठेच काय नाही तर नुसत्या आगी लावत सुटायच्या.